पाहिलं तर ओमकार इलेव्हन गिरगाव हा संघ नाणेफेकीचा कौल टीम ओमकार इलेव्हन गिरगाव या संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे तर विनंती असेल टीम प्रशांत इलेव्हन आपण आपले दोन सलामीवीर फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये मा पाठवायचे आहेत सेकंड हाफमधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते ऑन स्क्रीन आपण पाहतो आहे इव्हेंट एक्सप्रेस सहा लोगो आणि विपुल लाडा पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम यूट्यूब ब्रॉडकास्टिंग या सर्व प्रेक्षकांना आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण यूट्यूबवरती जायचं आहे सर्च ऑप्शनमध्ये सर्च करायचं आहे इव्हेंट एक्सप्रेस आणि या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी या मैदानामध्ये उपस्थित आहे इंस्टाग्राम ऑपरेटर जर आपण पाहिलं तर या सर्वच नवनवीन खेळाडूंचे व्हिडिओ इंस्टाग्रामच्या माध्यमातून अपलोड केले जातात ते म्हणजे आमचे दिपेश खूप सारं चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण जर पाहिलं तर या प्रत्येक खेळाडूंची क्षणचित्रे टिपण्यासाठी आवर्जून अशी कामगिरी मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो आहे अश्विन यांना आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर दुसऱ्या कॅमेऱ्यावरती सनी या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत आणि आपण जर पाहिलं तर लाईव्ह ऑपरेटिंग लाईव्ह स्कोअर ऑपरेटिंग म्हणून शुभम अतिशय चांगल्या पद्धतीने ही सर्व त्यांची टीम मात्र या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत आणि आपण जर पाहिलं तर या स्क्रीनवरती मेगास्क्रीनवरती आपण पाहू शकतो इव्हेंट एक्सप्रेस लाईव्ह कवरेज आपण कॉन्टॅक्ट करू शकता इव्हेंट एक्सप्रेसचे सर्वे सर्व विपुल पांडुलकर त्यांचा मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर खाली मेन्शन केला आहे आपण त्यांना कॉन्टॅक्ट करून स्पर्धेचे लाईव्ह टेलिकास्ट दाखवण्यासाठी त्यांच्याकडे विनंती करू शकता जातो आहे मॅचच्या दिशेने सेकंड हाफमधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते प्रशांत इलेव्हन विरुद्ध ओमकार इलेव्हन गिरगाव हे संघ एकमेकांच्या विरुद्ध सेकंड हाफमधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत तर दोन सलामी वीर फलंदाज फलंदाजीसाठी टीम प्रशांत इलेव्हन या संघाकडून एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रभात आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय करण यांना षट क्रमांक एक हाताळत असताना आपण पाहिलं तर शगुन जाधव एक युवा उद्योनमुख खेळाडू नायगाव दादर परिसरातील हा गोलंदाज आहे सध्या मात्र हे नाव चर्चेमध्ये आहे शगुन जाधव लहानपणापासूनच लेदर क्रिकेटला सुरुवात केली आज मात्र जर आपण पाहिलं तर चांगली कामगिरी शगुन जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली टेनिस क्रिकेट असू दे रब्बर बॉल क्रिकेट असू दे आणि आपण पाहिलं तर ऑनस्क्रीन मेगास्क्रीनवरती आपण पाहतोय करण हे एक ताकदवार फलंदाज आहे टीम प्रशांतीलेवन वाळकेश्वर या संघाचा तोच फलंदाज मैदानामध्ये उतरला आहे करण आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रभात ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाच षटकांची मॅच कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे आणि दोन्ही संघांना जर आपण पाहिलं तर एक एक रिव्ह्यू दिला जाईल तो म्हणजे फक्त बिमरसाठी हा रिव्ह्यू असेल आपण याची नोंद घ्यायची आहे सेकंड हाफमधील दुसरा सामना सँडस ताईपेकर विरुद्ध विक्रोलियन्स या दोन बलॅडस्ट संघांमध्ये हा सामना रंगेल सेकंड हाफमधील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतील ताईपेकर्स प्रभादेवी विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी या दोन बलॅडस्ट संघांमध्ये या संपूर्ण दिवसातील शेवटचा सामना पाहायला मिळेल लीग स्टेजमधील मॅचला सुरुवात होते पाच षटकांची मॅच आहे सगून जाधव पहिलं षटक हाताळत असताना त्यावेळेला पहिला बॉल शगुन जाधव यांचा अतिशय वेगवान चेंडू एस टी रक्षकाच्या दिशेने वाटचाल करत असताना एस टी रक्षकाने बॉल त्या ठिकाणी अडवला मॅच रंगताना पाहिलं मी ते सेकंड हाफमधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते एका बाजूला जर आपण पाहिलं तर मितांशी इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे प्रशांत इलेवन वाळकेश्वर पुढील बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षक प्रथमेश मयकर बॉलवरती जातात बॉलला अडवलं गेलं त्या ठिकाणी आणि तद्वर जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली केरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं उघडलंय स्ट्रायकिंग येण्याला आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना शगून जातो व्हाईट ऑपस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल व्हाईट बॉलचा चा इशारा या ठिकाणी पंजांच्या माध्यमातून घोषित केला जातोय व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात जगुंचा पुढील बॉल यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला फटका जरूर फसलाय आणि हाई बॉल जर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या दिशेने चाललाय डॉट बॉल आलाय या ठिकाणी बीट होते ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो इव्हेंट एक्सप्रेसने टिपलेले ते दृश्य आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट फुटबॉल शगुनचा याही वेळेस जर आपण पाहिलं तर तोच बॉल होता आणि चांगला बॉल या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय आहे शगुन जाधव यांना पहिलं षटक हाताळत आहेत अवघ्या दोन धावात धाव फलकावरती झाले आहेत लगातारचे दोन्ही बॉल मात्र जर आपण पाहिलं तर शगुनने निर्धाव हाताळलेत मॅच ऑफिशियल्स पंचनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय महाराष्ट्रातील नामवंत पंचन पंचनसाहेब पॅनल सर सुबोध गडसे सर त्यांच्या समवेत रवी चेंदवणकर आणि महेश चेंदवणकर हे तीन मॅच ऑफिशियल्स या स्पर्धेची दुरा सांभाळत आहेत वेळेस बॉल जर आपण पाहिलं तर सोडून दिलाय पण संचा इशारा या ठिकाणी येतोय व्हाईट बॉल व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि तीन धावा धाव फलकावरती इधनामध्ये जर आपण पाहिलं तर खूपच सारं चिखलमय वातावरण निर्माण झालंय पाणीच पाणी जलमय वातावरण आपण पाहतोय मैदानाच्या चारही बाजूने आवे हवे शगुनचा पुढील बॉल चांगला हुक केला बॉल हवे मध्ये शेतरक्षक बॉलच्या खाली येतोय झेल पकडलाय आणि संपुष्टात आली आहे प्रभात जी खेळी पहिली विकेट आपण जर पाहिलं तर बॉल शगुनने आपल्या संघाला मिळवून दिले प्रभात आउट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत रोहित परदेशी या संघाचा संघ नायक आहे टीम कॅप्टन तोच मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट शगुन जाधवने मिळवून दिली आपल्या संघाला महत्वपूर्ण विकेट या मॅचमधील ती म्हणजे प्रभातची प्रभात बाद झाले तर गोल्डन डकचा ते शिकार बनले तीन चेंडू त्यांनी खर्च केला ही इनिंग खेळत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित परदेशी षटक क्रमांक एक चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पाच चेंडूंचा खेळ संपलाय शेवटचा एक चेंडू शिल्लक वन टू गो पाच षटकांची मॅच आहे कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे शगुनचा पुढील बॉल रोहित परदेशीसाठी चांगला बॉल वरती आले पंच केला बॉलला शेतरक्षक के येत्या मधून बॉलला अडवलं गेलं एक रन त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झालेत फलकावरती टीमच्या एका षटका षटकाखेरी चार धावा दाव फलकावरती पहिला विकेट मिळवून दिला बॉलर शगुनने आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विकेट या संपूर्ण मॅच मधील प्रभातचा तो विकेट शगुनने मिळवून दिला झेलबाच्या स्वरूपात प्रभात बाद झाले त्यानंतर मात्र रोहित परदेशी फलंदाजीसाठी आलेत ऑनस्क्रीन आपण पाहतोय आहे इव्हेंट एक्सप्रेस लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी आपण कॉन्टॅक्ट करू शकता विपुल पांडुलकर यांना त्यांचा मोबाईल कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी मेन्शन केला आहे आपण त्यांना कॉल करून लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी त्यांच्याकडे विनंती करू शकता इव्हेंट एक्सप्रेस षटक क्रमांक दोन हाताळत असताना आपण जर पाहिलं तर बॉलर निलेश यांना आमंत्रित केले जाते कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक चेंबूर या संघाकडून खेळत असताना चांगली कामगिरी केली शेवटच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता अवघ्या दोन धाबा खर्च करून तीन महत्त्वपूर्ण विकेट निलेशने मिळून दिले आणि म्हणूनच की काय हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय तोच निलेश गोलंदाजीसाठी बॉल चांगला बॉल अडवलं परदेशी आपण पाहतोय संगनायक आहेत आणि संघनायकाला साजेशी भूमिका मात्र साजेशी कामगिरी या संपूर्ण मॅच मध्ये करावी लागेल रोहितला कारण अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर एक पूर्णांक एक चेंडूंचा खेळ संपलाय पाच धावा धाव फलकावरती झालाय आणि प्रभाची महत्वपूर्ण विकेट शगुनने पहिल्या षटकामध्ये मिळवून दिली आहे करण आणि रोहित परदेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन्ही ताकदवर फलंदाज टीम प्रशांत लेवन वाळकेश्वर या संघाकडून फलंदाजीसाठी उतरलेत निलेशचा पुढील बॉल यावेळेला करण मात्र जर आपण पाहिलं तर सोडून दिल्या बॉलला लेग बाईच्या स्वरूपात ही दाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल एकेरी दावेची भर धावसंख्येमध्ये रन झाल्या दावफलक टीमच्या सहा एक गडी बाद मित्रप्रेमचषक दोन हजार तेवीसमध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे दर्जेदार ही स्पर्धा रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा पावसाळी स्पर्धा आहे आणि या पावसामध्ये जर आपण पाहिलं तर हे सर्वच प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मात्र या शहीद भगतसिंग मैदानामध्ये उपस्थित आहेत निलेशचा फुटबॉल करंटसाठी याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटच्या कडाला बॉल लागून ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षक बॉलवरती जातात तद्वर जर आपण पाहिलं तर एक रन त्या ठिकाणी पूर्ण केली एकेरी दावेच्या मदतीने रन झाले दरती टीमच्या सात <laughs> निलेश पुढील बॉल रोहितसाठी अतिशय चांगला बॉल हीच खासियत आहे या गोलंदाजाची तोच गोलंदाज गोलंदाजी करतोय कालच्या संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी निलेशांच्या माध्यमातून पाहायला मिळाली रोहित परदेशी प्रयत्न करतो आहे प्रत्येक धावेवरती जर आपण पाहिलं तर त्यांचं लक्ष आहे त्याच धावा घेण्याचा प्रयत्न फलंदाजी करत असल्या संघाकडून होते हाई बॉलवरती जर आपण पाहिलं तर चांगला बॉल आहे शिलेवन विरुद्ध ओमकार इलेव्हन गिरकाव हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे यावेळेला चांगला फटका आहे बॅटरच्या पॅट मधून येतोय रोहित परदेशीच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय निलेशच्या विरुद्ध आक्रमण गरज होती त्या फटक्याची तोच फटका या फटक्याने आत्मविश्वास वाढवलाय फलंदाज रोहित परदेशीचा शेवटच्या बॉलवरती का होईना षटकार जरूर आलाय निलेशच्या आणि या षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले दाऊ फलकावरती टीमच्या दोन षटकांचा खेस संपलाय आणि तेरा धावा दाव फलकावरती टीम प्रशांत लेवन बाळकेश्वर विरुद्ध संघ आपण पाहतोय मितान शिलेवन संघ प्रथम क्षेत्रक्षण करतोय नाणेफेकीचा कौल याच संघाने जिंकला प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला होता पहिलं षटक जर आपण पाहिलं तर शगुन जाधवने हाताळलं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या चार आणि प्रभाची महत्वपूर्ण विकेट मिळून दिली दुसरं षटक आपण जर पाहिलं तर निलेशचं ते षटक आठ धावांचं थोडंसं महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता बॅटर रोहितच्या बॅटमधून पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक तीन हाताळत असताना आपण पाहतोय ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं संघासाठी तोच गोलंदाज तिसरा षटक हाताळत असताना शगुन जाधव शगुनचा पहिला बॉल करणसाठी ह्यावेळेला चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला क्षेत्रक्षक येतात बॉलवरती एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले धाव फलकावरती चौदा पुढील बॉल रोहित साठी अतिशय वेगवान चेंडू याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर हुक करायचं होतं बॉलला बॉल चाललाय झोन मध्ये एका धावेसाठी आणि एकेरी धावेच्या मदतीने रन झाले दफल टीमच्या पंधरा मितांशी इलेवन विरुद्ध संघ जर आपण पाहिलं तर प्रशांत इलेवन वायकेश्वर दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत सेकंड हाफ मधील पहिली मॅच खेळण्यासाठी फर्स्ट हाफचा जर विचार केला तर गंदरा जीलेवन खेटवाडी म्हणजे सेमीफायनल मध्ये दाखल झालाय हाय फटकाच चांगलाय रोहित परदेशी यांचा या बॉलवरती एक रनच मेल एकेरी धावेच्या मदतीने रन झाले दौफल कप वरती टीमच्या सोळा षटक क्रमांक तीनचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे शगुन जाधव हे षटक हाताळत आहेत चांगलं षटक हाताळतं पहिलं पहिल्या षटक मध्ये अवघ्या चारच धावा खर्च केल्या शगुनने आणि पुढील बॉल शगुन चा सा करणसाठी हाई बॉल अतिशय सुरेखरित्या हाताळला एस टी रक्षक आपण जर पाहिलं तर तरुण आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीची चूक होत नाहीये तरुण बिस्ता एक मोठं नाव सोळा धावा धाव फलकावरती चार चेंडूंचा खेस संपलाय अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक शगुनचे बॉलवरती सुद्धा आक्रमण करायचं होतं स्वतः शकून बॉलवरती जातात याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी रन मिळणार नाहीये डॉट बॉल येतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक स्वतःवरती नाराज आहेत करण कारण अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर सात चेंडूंमध्ये अवघ्या तीनच धावांवरती खेळत आहेत आणि रोहित परदेशी यांचा विचार केला तर एक शडकर त्यांच्या बॅटमधून आला दहा धावांवरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत रोहित परदेशी नॉन स्ट्रॅकिंग या संघाचा संघ नायक आहे टीम कॅप्टन आणि संघनायकाला साजेशी कामगिरी या मॅच मध्ये करावी लागेल रोहित परदेशी यांना शगुनचा पुढील बॉल याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तिखट बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला शगुन यांच्या माध्यमातून एक रन त्या ठिकाणी पूर्ण केली म्हणजे षटक क्रमांक तीनचा काही त्या ठिकाणी संपलेला आहे आणि सतरा धावा धावफलकावरती झाल्यात एक गडी बाद या मॅचच्या मिड इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफिकीचा कौल होईल एका बाजूला जर आपण पाहिलं तर ताई प्रभा प्रभादेवी आणि दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स विक्रोळी हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतील सेकंड हाफमधील सेकंड मॅच विक्रोलियन्स विक्रोळी विरुद्ध प्रभा प्रभादेवी या दोन बलड्य संघांमध्ये हा सामना अटीटीची लढत आहे हे दोन्ही मातब्पर संघ ताईपेकस प्रभादेवी या संघामधून आपण जर पाहिलं तर पालघरचे मोठमोठे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील विक्रोयन्स विक्रोळेस संघकडून विक्रोळीचे मोठमोठे खेळाडू पाहायला मिळणार आहेत तर जातोय मॅचच्या दिशेने चौदा षटक हाताळत असताना आपण पाहिलं तर मयांक यांना आमंत्रित केलं जात आहे अजूनपर्यंत सतरा धावा धाव फलक्यावरती आहेत आणि एक गडी बाद झाल्या संघाचा करणला मात्र रन या मॅचमध्ये करावे लागतील धावांचा डोंगर रचावा लागेल तोच करण मैदानाच्या आतमध्ये एक डावकुरा फलंदाज आहे साठी पहिला बॉल आक्रमण बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे करंच्या बॅटमधून सहारण येत आहेत याच फटक्यांची गरज असेल टीम प्रशांत इलेव्हन वायकेश्वर या संघाला पहिल्याच बॉलवरती षटकार करणे ठोकलाय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅकफूट वरती गेले पूल केलं अगदी आपण जर पाहिलं तर स्वतःला झोकून दिलं त्या बॉलवरती आणि षटकार ठोकलाय पुढील बॉल याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर चांगला बॉल मयांक यांचा अतिशय वेगवान चेंडू बॉल चाललाय डिकला मध्ये एका धावेसाठी एकेरी दावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर चोवीस धावा धाव फलकावरती झाल्यात हा सुद्धा अतिशय चांगला बॉल आणि पंचांचा इशारा या ठिकाणी आला आहे व्हाईट सिग्नल व्हाईट बॉलच्या मदतीने रन झाले दावफलकावरती अजून एकदा टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल एक्स्ट्राच्या स्वरूपात पंचवीस धावा धावफलकावरती झाल्यात अजून एकदा म्हणजेच सव्वीस धावा धावफलकावरती बॉल मयांकचा चांगला बॉल आहे आणि या बॉलवरती जर आपण पाहिलं तर स्वतः मयांक बॉलवरती जात आहेत आणि तद्वर जर आपण पाहिलं तर एक रन घेतली जाते करनला रन करावे लागतील या मॅच मध्ये संघर्ष आहे प्रयत्न आहे कारण इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघासाठी सत्तावीस दाबा धाव फलकावरती आणि एक गडी बाद झालाय संघ प्रशांत इलेवन वाळकेश्वर त्यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला बॉल पुन्हा एकदा मयांक यांचा रोहितला कळायला नाही आहे तो बॉल रोहित परदेशी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना प्रभात मात्र जर आपण पाहिलं तर गोल्डन टकचा शिकार बनले पहिल्या षटकामध्ये शगुन जाधवने त्यांना तंबूचा रस्ता दाखवला ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय मैदानावरती विकेटवरती खूपच सारं पाणी साठलंय आणि पावसाला सुद्धा सुरुवात झाली आता मात्र पुढील बॉल यावेळेला समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑफ मधून येत बॉलवरती त्यांच्याकडून चूक झाली आहे तद्वर जर आपण पाहिलं तर, तर दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या या दोन धावांच्या मदतीने एकोणतीस धावा धाव फलकावरती झालेत शेवटचा एक, दाव एक चेंडू शिल्लक या षटकातील यात चालू असलेल्या मॅचच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा नाणेफिकीचा कौल होईल विक्रोळी आणि विक्रोळी विरुद्ध ताईपेकर प्रभादेवी पुढील फुटबॉल या बॉलवरती पंचांकडे अपील केली आहे अपीलला दाद दिली नाही पंचांनी एक धाव एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली दुसऱ्या दावेचा प्रयत्न त्या ठिकाणी थांबवलं रोहितला करणने आणि लेगबाईच्या स्वरूपात ही धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होते म्हणजे षटक क्रमांक चारचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि तीस धावा धाव फलकावरती झाल्या आहेत शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत अजूनही मोठे फटके आले नाही आहेत रोहित परदेशीच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला करंजच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला पण शेवटच्या सहा बॉलमध्ये अजून किती धावा येणार कारण आपण जर पाहिलं तर तीस धावा धाव फलकावरती आहेत आणि हे शेवटचे सहा चेंडू हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर प्रथमेश मयेकर म्हणजेच काळा चौकीचा गिरीश कोचरेकर यांना आमंत्रित केलं जातं आहे भर पाऊस मुसळधार पाऊस मात्र या ठिकाणी सुरुवात होते पावसाला शेवटचे सहा बॉल शिल्लक आहेत तीस धावा धाव फलकावरती आणि आता मात्र तर विनंती असेल विक्रोळींड्स विक्रोळी मंगेश फैती नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावरती यायचे आणि ताईपेकर प्रभादेवी टीम कॅप्टन आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे पहिला बॉल यावेळेला आक्रमण केलं गेलं व्यासपीठाला सलामी देणारा फटका येतोय बॅटर रोहित परदेशीच्या पॅट मधून याच फटक्यांची गरज तोच फटका रोहितच्या मधून आलाय षटकार छत्तीस धावा धावफलकावरती फलकावरती अजून पाच चेंडू शिल्लक आहेत चांगला फटका व्यासपीठावरती हा बॉल आला छत्तीस धावा धाव फलकावरती थर्टी सिक्सचा पुढील बॉल याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहेत राहुल यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये फटका जरूर फसला रोहित यांचा आणि विकेट मिळाले रोहित यांची भीमासाठी या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलेला आहे मयुरेश बवर सुबोध सर पंचांनी आपण जर पाहिलं तर भीमा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय इट्स अ फेअर डिलिव्हरी फलंदाज या ठिकाणी बाद आहे आणि या ठिकाणी विनंती असेल टीम प्रशांती लेवन वाळकेश्वर आपण आपला रिव्ह्यू गमावलाय आपण याची नोंद घ्यायची आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत सचिन कनोजिया शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत छत्तीस दावा धाव फलकावरती सचिन कनोजिया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हे चार चेंडू खेळण्यासाठी दाखल झाले सचिन साठी पुढील बॉल यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आलाय आणि बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जरूर सुटला त्याच्या माध्यमातून तत्पर जर आपण पाहिलं तर दोन धावा त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केल्यात नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय नो प्लस दोन एकूण तीन धावा या बॉलवरती मिळत आहेत या तीन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झालेत दरती टीमच्या एकोणचाळीस सर रवी चंद्रनकर यांचा इशारा या ठिकाणी आलाय फ्री हिटचा बॉल आहे एकोणचाळीस धावा धाव फलकावरती साठी आपण जर पाहिलं तर फ्री हिटचा बॉल होता आक्रमण करण्याचा प्रयत्न सचिन कनोजी यांचा फटका पसलाय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालेत तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे शेवटच्या षटकातील अजून तीन चेंडू शिल्लक आहेत या पुढील सामना टीम ताईपेकर प्रभादेवी विरुद्ध विक्रोलियन्स विक्रोळी मंगेश वैती विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावेळेला या चांगला बॉल होता प्रथमेचा बॉल जर आपण पाहिलं तर अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतोय क्षेत्रक्षक बॉलवरती येतात एक दाव त्या ठिकाणी घेतली दुसऱ्या दावेचा प्रयत्न असताना मात्र करण या ठिकाणी बाद होत आहेत चाळीस धावा धाव फलकावरती आहे झालेले आहेत करंद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम मनोज पुढील बॉल पुन्हा एकदा पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय नो बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित केलाय म्हणजे जर आपण पाहिलं तर दोन नो बॉल या ठिकाणी हाताळले गेले होते प्रथमेश मयेकर यांच्या माध्यमातून आणि नो प्लस एक म्हणजेच दोन धावा या बॉलवरती मिळत आहेत दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर बेचाळीस धावा धाव फलकावरती झाल्यात या ठिकाणी प्रथमेश मयेकर पुढील दोन आपण अप... दोन चेंडू हाताळू शकत नाही कारण दोन नो बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घोषित केले हे दोन चेंडू हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर अनिकेत चव्हाण यांना आमंत्रित केलं जात आहे वाळकेश्वरचा सिक्सर किंग नॉन स्ट्रायकिंग एणला आहे राम मनोज फ्रीहिटचा बॉल सचिन कनोज या स्ट्रायकिंग एंडला बेचाळीस दाफा धाव फलकावरती आणखीतचा पुढील बॉल फ्री हिटचा होता अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅबॉल होतोय क्षेत्रक्ष बॉलवरती येतात शगून एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न अवघी एकच धाव मिळेल एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर त्रेचाळीस धावा धावफलकावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक तिकीटचा पुढील बॉल चांगला आहे थोडासा स्लो आपण जर पाहिलं तर लो फुलटॉस बॉल होता कन्वर्ट करू शकले नाहीत एक रन त्या ठिकाणी घेतली दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना त्या दोन धावा पूर्ण केल्या म्हणजे षटक क्रमांक पाचचा खेळ त्या ठिकाणी संपलेला आहे आणि या ठिकाणी वन शॉट पंचांच्या माध्यमातून घोषित करतायत पंच म्हणजे एकच धाव असेल या बॉलवरती चव्वेचाळीस धावा धाव झालेले झालेल्या आहेत तीस चेंडू आणि या तीज चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे पंचेचाळीस धावांची तर जातोय पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या दिशेने पुढील मॅचचा नाणेफिकीचा कौल होईल एका बाजूला जर आपण पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोली आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर ताईपॅकर प्रभादेवी या संघ तर विनंती असेल गिरकर आपल्या शुभ असत या ठिकाणी नाणेफिकीचा कौल होतोय विनंती असेल ताईपॅकर संघ प्रजोतंबीर आपण यायचं आहे नाणेफिकेचा कौल होतो या ठिकाणी अप्पा गिरकर साहेबांच्या शुभस या ठिकाणी नाणेफिकेचा कौल होईल सेकंड हाफमधील सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते विक्रोलियन्स विक्रोळी विरुद्ध ताई पॅकर्स प्रभादेवी आणि नाणेफेकीचा कौल्या ठिकाणी जिंकलेला आहे विक्रोळे संघाने निर्णय काय असेल मंगेश आम्ही फिल्डिंग करणार क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलेला आहे पाच षटकांची मॅच आहे अपोजिट संघ जर आपण बघितलं ताई पॅकर्स प्रभादे संघ तेवढाच ताकदवर आहे समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे कमीत कमी प्रयत्न करू कमीत कमी म्हणजे किती धावांचा प्रयत्न असेल चाळीस पण नक्कीच या मॅच साठी आपण खूप खूप शुभेच्छा असतील विक्रोलीन्स विक्रोळी विक्रुलें संघ आपण जातोय ताई पॅकस प्रभादेवी या संघाचा टीम कॅप्टन प्रज्योत अंबिरे प्रथम फलंदाजी करायची आहे पाच षटकांची मॅच आहे किती धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न असणार आहे टार्गेट सेट नसेल परंतु पन्नासच्या वरती करायचा प्रयत्न करू पन्नासच्या वरती प्रयत्न असणार आहे आपल्या संघामध्ये कोणकोणते असे मोठे खेळाडू दाखल झालेत नक्कीच ओव्हरवर्ल्ड क्रिकेट खेळायला गेलं तर अकरा टीम अकरा प्लेअरचा संघ असतो अकरा अकरा चांगलेच प्लेयर आहेत नक्कीच या साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील आपण जर पाहिलं तर सेकंड हाफमधील सेकंड मॅच रंगताना पाहायला मिळते एका बाजूला जर आपण पाहिलं तर ताईपेकर प्रभादेवी हे संघ आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी म्हणजेच विक्रोळी विरुद्ध प्रभादेवी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे या सेकंड हाफमधील सेकंड मॅचमध्ये मॅचला सुरुवात होते ती चेंडू आणि या ती चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी पंचेचाळीस धाबांची गरज आहे दोन सलामीवीर फलंदाज गिरगावचा वंडर बॉय म्हणजेच निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय शिलेवन या संघाचा टीम कॅप्टन राहुल मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर सचिन कनोजिया यांना आमंत्रित केलं जाते मित्रप्रेम चषक दोन हजार तेवीस पाचवं पर्व या स्पर्धेचा दिवस दुसरा एकूण सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत कालच्या संपूर्ण दिवसाचा जर विचार केला तर रेल्वे स्थानक अंतर्गत मर्यादित असणाऱ्या संघांमधून आदित्यप्रिय लॉजिस्टिक चेंबुरा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ओम गणराज्य इलेवन खेतवाडी म्हणजेच फोस्टायकरा संघ या स्पर्धेच्या सेमी मध्ये दाखल झालाय मॅचला सुरुवात होते सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे चेंडू आणि या चेंडू मध्ये पंचेचाळीस धावांची गरज आहे सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि निखिल जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक सचिन कनोजिया सचिनचा पहिला बॉल राहुल साठी राहुल मात्र या ठिकाणी बिट झालेत बॉलला सोडून दिला या ठिकाणी ऑबस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय व्हाईट सिग्नल पंचने घोषित केलाय आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर एक धाव धाव फलकावरती शिलेवन संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठमोठे दिग्गज खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले सचिनचा पुढील बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला फटकाय राहुलच्या पॅटमधून क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी चांगला प्रयत्न त्यांचा झाला आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक धाव त्या दा ठिकाणी घेतली गेली झेल या ठिकाणी सुटला क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय सचिन कनुज याने चेंडू टाकल्यानंतर राहुलने तो बॉल हुक केला क्षेत्रक्षक होते त्या ठिकाणी त्यांच्याकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली आणि अगदी सोप्पा झेल मात्र या ठिकाणी सुटलाय राहुल यांचा साठी पहिला बॉल सचिन यांचा निखिल मात्र बीट झाले पहिल्याच बॉलवरती चांगली गोलंदाजी केली आहे सचिन कनोजीने अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर दोनच धावा खर्च केल्या ते दोन चेंडू हाताळत असताना मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर अठ्ठावीस चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि अठ्ठावीस चेंडूंमध्ये त्रेचाळीस धावांची गरज आहे सचिनचा पुढील बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर थोडंसं खाली बाकून खेळण्याचा प्रयत्न निखिल जाधव यांचा याही बॉलवरती मात्र जर आपण पाहिलं तर रन मिळणार नाहीये डॉट बॉल आलाय बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाब हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील सचिन कनोजिया चांगलं षर्टक हाताळत आहेत दोनच धावा खर्च केले आहेत हे पहिलं षटक हाताळत असताना तीन चेंडूंमध्ये मॅचचं समीकरण शेवटचे सत्तावीस चेंडू आणि या सत्तावीस चेंडूमध्ये त्रेचाळीस धावांची गरज आहे यावेळेला सुद्धा बीट होत आहेत निखिल जाधव प्रयत्न करावे लागतील संघर्ष आहे मैदानाच्या आतमध्ये कारण समोर आहे सचिन कनोजिया ज्या खेळाडूने अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर निखिल जाधवला एकही मोठा फटका मारायला दिला नाहीये म्हणूनच की काय अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर चार चेंडूंचा खेस संपलाय अवघ्या दोनच धावा खर्च केल्यात पहिलं षटक हाताळत असताना सचिनने सचिनचा पुढील बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल चाललाय झोन मध्ये एका धावेसाठी एकेरी एक धावेच्या मदतीने तीन धावा धाव फलकावरती झाल्यात शेवटचा एक चेंडू शिल्लक चांगले षटक हाताळले सचिनचा शेवटचा बॉल निखिल जाधवने दाखवलाय आसमान बॉलर सचिनला षटकार येतोय निखिल जाधवच्या शेवट शेवटच्या बॉलवरती षटकार आला प्रयत्न केले निखिलने ओळखलं बॉलला आणि पाठवलं बॉल सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी षटकार षटक क्रमांक एक चा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि दावा झाल्या दाव फॉलक वरती नऊ म्हणजे चोवीस चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या चोवीस चेंडूमध्ये जिंकण्यासाठी छत्तीस धावांची गरज आहे पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर नऊ धावा खर्च केल्या होत्या बॉलर सचिन कनोजियाने पहिलं षटक हाताळत असताना एक षटकार जरूर आला शेवटच्या बॉलवरती बॅटर निखिल जाधवच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी मेहबूब शेख षटक क्रमांक दोन हाताळत असताना नऊ धावा धाव फलकावरती झाल्यात उर्वरित चोवीस चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि या चोवीस चेंडूंमध्ये छत्तीस दावांची गरज आहे मेहबूब शेख षटक क्रमांक दोन हाताळण्यासाठी टीम प्रशांत इलेवन वाळकेश्वर या संघाकडून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय संघ मितांशलेवन राहुल आणि निखिलची ही जोडी राहुलच्या बॅटमधून सुद्धा आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सात धावांसाठी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं गेलं षटक क्रमांक दोन ची सुरुवात झाली स्वागत केलं बॉलर मेहबूबचं आणि षटकार ठोकला राहुलने सटकराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर पंधरा धावा दाव फलकावरती झाल्यात म्हणजेच तेवीस चेंडू आणि या तेवीस चेंडूंमध्ये अजूनही तीस धावांची गरज आहे मात्र जर आपण पाहिलं तर पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय नो बॉल पंचांनी घोषित केलाय या ठिकाणी थ्रो गोलंदाजी या ठिकाणी आढळली गेली पंचांना आणि म्हणूनच की काय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलाय या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आहे पंचांनी या ठिकाणी चेक केलं जाईल थर्ड अंपायरश आपण पाहतो आहे सर सुबोध गडसे यांच्याकडून लवकरच निर्णय कळवला जाईल आपल्याला मॅच थांबली आहे फेर डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी अंपायरने या ठिकाणी घोषित केलंय फेर नो बॉल नाही आताचा कॅन्सल केलाय बॉल सोळा दावा दाव फलकावरती झालेल्या आहेत हा बॉल चांगला आहे अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला बॉल मेहबूब चंदच्या माध्यमातून चांगली सुरुवात झाली आहे एक षटकार जरूर आला पहिल्याच बॉलवरती राहुलच्या माध्यमातून आणि नंतरच्या बॉलवरती एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली निखिल मात्र प्रयत्न करतोय प्रत्येक बॉलवरती संघर्ष चालू आहे निखिल जाधव साठी पुढील बॉल मेहबूबचा याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हाई बॉल मात्र निर्धाव हाताळला जातोय मेहबूब यांच्या माध्यमातून आमचे मित्र अमित बाबा ढवाळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल अमित बाबा आपण व्यासपीठावरती यायचंय अमित बाबा ठवाळ यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल अमित बाबा ठवाळ आपण व्यासपीठावरती या मेहबूबचा पुढील बॉल समोरच्या दिशेने निखिलच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी पाण्याच्या डबक्यामध्ये जाऊन बॉल अडला आणि म्हणूनच की काय एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली एकेरी धावेच्या मदतीने रन झाले धाव फलकावरती टीमच्या सतरा बॉल हवेमध्ये आहे एसटी रक्षक बॉलच्या खाली जात असताना बॉल डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय एकेरी धावेसाठी षटक क्रमांक दोनचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावा झालेला आहे धाव फलकावरती नऊच्या सरासरीने अठरा मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि या अठरा चेंडूंमध्ये सत्तावीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी चलाच पिडअप घ्या विनंती असेल टीम प्रशांत इलेवन वाळकेश्वर संघ विनंती आहे थोडं आपण सहकार्य करायचं आहे वेळेचं बंधन आहे आपण याची नोंद घ्यायची आहे पहिलीच मॅच आपण पाहतोय सेकंड हाफमधील मैदानाच्या आतमध्ये चालू आहे षटक क्रमांक तीन हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सचिन कनोजी यांना आमंत्रित केलं जाईल मितांशी लवण संघ आपण जर पाहिलं तर नाणेफिकीचा कौल त्यांनी जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारले होता चव्वेचाळीस धाबा ठोकल्या गे गेल्या टीम प्रशांत इलेवण वाकेश बऱ्या संघाकडून आणि पंचेचाळीस धावांची पाठलाग कर, पाठलाग करत असताना अठरा धाबा धावपलकावरती दाव झाल्यात उर्वरित अठरा चेंडू आणि अठरा चेंडूंमध्ये सत्तावीस धावांची गरज आहे संघाला जिंकण्यासाठी सचिन कनोजिया षट क्रमांक तीन हाताळत असताना स्ट्रॅकिंगला जर आपण पाहिलं तर निखिल जाधव आहेत निखिल साठी सचिनचा सा पहिला बॉल यावेळेला फलंदाज या ठिकाणी निखिल बीट होत आहेत अजूनही जर आपण पाहिलं तर निखिलला आठ आठ शेड्यूलमध्ये आठ धावांवरती खेळतोय आणि राहुलचा जर विचार केला तर चार शेड्यूलमध्ये नऊ धावांवरती फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे दोन्ही फलंदाज अठरा धावा धाव फलकावरती प्रत्येक बॉलवरती संघर्ष चालू आहे सतरा चेड्यूलमध्ये अजूनही सत्तावीस धावांची गरज मॅचला जिंकण्यासाठी निखिल जाधव स्ट्रॅकिंग निखिल साठी पुन्हा एकदा सचिनचा हा बॉल पिचिंग झाल्यानंतर खूपच खाली राहिला हाई बॉल मात्र निर्धाव हाताळला जातोय सचिन यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते क्या बात आहे सचिन कनोजिया प्रभावित करणारी गोलंदाजी अजूनपर्यंत राहिली आहे या गोलंदाजाची सचिनचा पुढील बॉल यावेळेला खूपच बाहेर बॉल होता या ठिकाणी पंचांचा इशारा आला आहे व्हाईट सिग्नल वन फॉर दी ओव्हरची या ठिकाणी वॉर्निंग दिली जाते गोलंदाजाला निखिल जाधव आपण पाहतोय स्ट्रायकिंग येडला गिरगावचा वंडर बॉल मैदानाच्या आतमध्ये टीम मितान इलेव्हन या संघाकडून खेळत असताना चांगला बॉल आहे सचिनचा याही बॉलवरती जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली ती धाव म्हणजे जर आपण पाहिलं तर एकेरी धावेच्या मदतीने रन झाल्या दौफल कवरती टीमच्या वीस म्हणजेच उर्वरित पंधरा चेंडू आणि या पंधरा चेंडूंमध्ये हे पंचवीस धाबांची गरज आहे टीमचा फुडील बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर एक धाव जरूर मिळत बॉलवरती आणि पंचांचा इशारा आलाय नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित बॉल फ्री स्वरूपामध्ये बावीस धावा धाव फलकावरती झालेले आहेत अजूनही तेवीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी ती म्हणजे पंधरा चेंडूरमध्ये फ्री हिटचा बॉल पुढील सचिन हाताळत असताना अजूनपर्यंत तेरा धावा खर्च केलेत नऊ चेंडूंमध्ये सचिन कनोजियाने राहुलच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर एक षटकाराला निखिलच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला संपूर्ण मॅच मध्ये यावेला बॉल चांगलाय हिटचा बॉल आपण जर पाहिलं तर यावेला आक्रमण करण्याचा प्रयत्न राहुल यांचा फटका जरूर फसलाय आणि रन मिळणार नाहीये धावेला चांगला फटका आहे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला शेतरक्षक आहेत वरती येत आहेत त्या ठिकाणी एक रन पूर्ण केली आणि एकेरी धावेच्या मदतीने तेवीस धावा धाव फलकावरती झाल्यात मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे तेरा चेंडू आणि या तेरा चेंडूंमध्ये बावीस धावांची चे गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी टीम मितांशी लेवन सचिनचा पुढील बॉल यावेळेला सुद्धा बीट झाले निखिल जाधव काय शर्ट हाताळले सचिन कनोजियाने दोन शर्ट हाताळले अवघ्या धावा खर्च केले आज चौदा मॅच समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे बारा चेंडू शिल्लक आहेत आणि या बारा चेंडूंमध्ये अजूनही बावीस धावांची गरज आहे शेवटचे बारा चेंडू आणि या बारा चेंडूमध्ये अजूनही बावीस धावांची गरज आहे आपण पाहतोय सामन्याचा हा आराखडा पहिलं षटक सचिन कनोजियाने हाताळलं होतं एकूण दोन षटक त्या खेळाडूने हाताळी चौदा धावा खर्च केल्या एक षटक मेहबूबने हाताळलं अवघ्या नऊ धावा खर्च केल्या म्हणजे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या दौफलकावरती तेवीस उर्वरित बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या बारा चेंडूंमध्ये हे बावीस धावांची गरज आहे विक्रोलियन्स विक्रोळीचे सर्वे सर्वा, माननीय श्री अमोल मात्रे सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे विनंती असेल अमोल मात्रे सर आपण व्यासपीठावरती बिराजमान आहे शेवटचे चे बारा चेंडू आणि या बारा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बावीस धावांची गरज आहे तेवीस धावा धावफलका वरती झाल्या दोन्ही सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत ते म्हणजे मितान चिलेवन या संघाचे षटक क्रमांक चारातळत असताना आपण पाहतोय शाहिद यांना अटी तटीची लढत दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे सेकंड हाफ मधील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते यावेळेला राहुल साठी पहिला बॉल आक्रमण केलं गेलं बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे राहुलच्या बॅटमधून येतोय चांगला देखना षटकार शाहीचं स्वागत केलं या षटकारेने राहुलने पहिल्याच बॉलवरती षटकार आला आणि मॅच समीकरण बदललं शेवटचे अकरा चेंडू शिल्लक आहेत आणि अकरा चेंडूंमध्ये सोळा धावांची गरज आहे शाहिदचा पुढील बॉल चांगला बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बीट झाले फलंदाज राहुल आणि मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे दहा चेंडू शिल्लक आहेत आणि या दहा चेंडूमध्ये अजूनही सोळा धावांची गरज एक षडकर जरूर आला पहिल्याच बॉलवरती राहुलच्या बॅट बदल आणि त्यानंतरच्या बॉलवरती मात्र चांगलं कमबॅक केलं बॉलर शाहीदने साहिलचा सा पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मधून क्षेत्रक्षक बॉलवरती येत आहेत राहुल साठी हा बॉल करन त्या ठिकाणी आहेत एक रन त्या ठिकाणी घेतली गेली आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर रन झाले दफल कप वरती टीमच्या तीस म्हणजे शेवटचे आठ चेंडू आणि या आठ चेंडूमध्ये अजूनही पंधरा धावांची गरज आहे साईलचा पुढील बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न फटका जरूर फसला त्या ठिकाणी एषीरक्षक बॉलवरती जात आहेत हे एक रन त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एकेरी धावेच्या मदतीने एकतीस धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत टीम मितान या संघाच्या शेवटचे सात चेंडू आणि या सात चेंडूमध्ये अजूनही चौदा धावांची गरज आहे दोन्ही सलामीवीर वीर फलंदाज अजूनही मैदानामध्ये फलंदाजी करतायत संघ मितान या संघाकडून साहिलचा पुढील बॉल हवेमध्ये आहे नो मॅच लँडमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय एस टी रक्षक बॉलवरती जात असताना मात्र त्या ठिकाणी बॉलला अडवलं एक रन त्याही बॉलवरती पूर्ण केली मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि या सहा चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे तेरा धावांची पहिल्या बॉलवरती आल्यानंतर चांगलं कम बॅक केलं बॉलर साहिलने अवघ्या धावा खर्च केला या षटकामध्ये नऊ बत्तीस धावा धाव फलकावरती शेवटचे सहा बॉल आणि या सहा बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे तेरा धावांची पिडप घ्या विनंती असेल टीम प्रशांत वाळकेश्वर संघ शेवटचे सहा चेंडू आणि या सहा चेंडू मध्ये तेरा धावांची गरज टीम मितांशी लिवन या संघाला जिंकण्यासाठी शेवटचे सहा चेंडू हाताळण्यासाठी करण यांना आमंत्रित केले जात आहे करणला या तेरा रन्स वाचवायचे फलंदाजी करत असताना आपण पाहतोय राहुल आणि निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधव वैयक्तिक दहा धावांवरती खेळत आहेत राहुलचा जर विचार केला तर बारा चेंडूंमध्ये एकोणवीस धाबा शेवटचे सहा चेंडू करण हातात आहेत सहा चेंडू आणि या सहा चेंडू मध्ये अजूनही तेरा धावांची गरज आहे करणचा पहिला बॉल टॉस बॉल चांगला कन्वर्ट केल्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे राहुलच्या <स्यांता> फॅट मधून आणखीन एक षटकार येतोय या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय फलंदाजी करत असलेला संघ म्हणजे मित्रांन शिलेवन No नो बॉल असेल या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय नो सिग्नल पंचांनी घोषित केलाय म्हणजेच या बॉलवरती एकूण सात धावा जरूर मिळाल्या आहेत आणि या सात धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर मॅचचं समीकरण पूर्ण बदललंय शेवटचे अजूनही सात चेंडू शिल्लक आहेत आणि या सात चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे सहा धावांची पुढील बॉल फ्रीचा असेल पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल विक्रोयन्स विक्रोळी विरुद्ध ताईपॅकर प्रभादी विक्रोय विक्रोळी या संघाने नाणेफिकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय करणचा पुढील बॉल फ्री हिटचा होता यावेळेला सुद्धा आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक बॉलच्या खाली येते त्यांच्याकडून चूक होते सचिन करोज या बॉलवरती जात असताना त्या बॉल वरती बघता बघता दोन धाबा पूर्ण केल्या या दोन धाबांच्या मदतीने आपण जर पाहिलं तर एक्केचाळीस धावा धाव फलकावरती झाल्या उर्वरित शेवटचे पाच चेंडू आणि या पाच चेंडूंमध्ये चार धाबांची गरज आहे बॅट ची कडा घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी आणि एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर बेचाळीस धावा धाव कबरती शेवटचे चार चेंडू आणि या चार चेंडू मध्ये अजून तीन धावांची गरज आहे बॉल चांगलाय या बॉलवरती बीट झालेत राहुल शेवटचे तीन चेंडू शिल्लक आणि या तीन चेंडू मध्ये अजून तीन धावांची गरज आहे करण हे षटक हाताळतोय पहिला बॉल जर आपण पाहिलं तर भीमच्या स्वरूपात नो बॉल पंचानी घोषित केलं आणि त्या बॉलवरती षटकाराला बॅट राहुलच्या बॅटमधून दुसऱ्या बॉलवरती दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि मॅचचं समीकरण शेवटचे तीन चेंडू आणि या तीन चेंडू मध्ये अजून तीन धावांची गरज आहे रनचा पुढील बॉल समोरच्या दिशेने चांगला फटका देखना फटका मॅच विनिंग फटका या ठिकाणी पाहायला मिळाला राहुलच्या बॅटमधून मधून चट कराले आणि मॅच जिंकली आहे संघ आहे मितान शिलेवन या संघाने पुढील फेरीमध्ये धडक मारली आहे हार्ड लक टीम प्रशांत इलेवन वायकेश्वर या संघाने या मैदानामध्ये येऊन अतिशय चांगला खेळ केला आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली जातोय पुढील मॅचच्या दिशेने पुढील मॅच रंगताना पाहायला मिळेल एका बाजूला जर आपण पाहिलं तर ताई पॅकस प्रभादेवी हा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी हे दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत तर विनंती असेल विक्रोलियन्स विक्रोळी या संघाचे सर्वे सर्वा अमोल मात्रे सर विनंती आहे आपण व्यासपीठावरती या ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अमोल मात्रे सरांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे